वर्धा विधानसभेत गेल्या कित्येक वर्षात प्रबोध शेंडे हे नाव लोकविख्यात होते व विकासाच्या दृष्टीने त्यांच्याकडे सर्वसामान्यांचा बघण्याचा एक कल होता. काही काळात भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्याने मात्र शेखर शेंडे यांना सेवेतच राहावे लागले. पण आता सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी त्यांच्या आग्रहापोटी शेखर शेंडे यांनी काँग्रेस कार्यालयात विधानसभेच्या उमेदवारासाठी अर्ज दाखल केल्याने कार्यकर्त्यात व मतदारसंघातील नागरिकात उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले आहे. याचाच अधिक आढावा घेतलाय आमचे वर्ध्याचे प्रतिनिधी येत्या काही काळात विधानसभेची रणधुमाळी सुरू होणार आहे. आता राज्यात मात्र प्रत्येक पक्षामध्ये विधानसभेसाठी नामांकन अर्ज आपापल्या पक्षामध्ये भरण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यातच वर्धा जिल्ह्यामध्ये आज राष्ट्रीय काँग्रेस यांच्यातर्फे नामांकन अर्ज त्यांच्याकडे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यातच वर्धा विधानसभा क्षेत्रातून शेखरजी शेंडे यांनी नामांकन अर्ज दाखल केलेला आहे. तर हो काय सांगाल, आज आपण अर्ज दाखल केलेला आहे आणि या येत्या विधानसभेत आपण उमेदवार म्हणून उभे राहणार आहे. मागील निवडणुकीमध्ये माझा फार थोड्या मतांनी पराभव झाला होता, परंतु धनशक्तीविरुद्ध ती जनशक्तीची लढाई होती. आम्ही कुठेतरी कमी पडलो होतो. या देशामध्ये मोदीचा फार मोठा जास्त प्रभाव होता, महाराष्ट्रातील जनतेमध्ये प्रभाव होता आणि त्यामुळे माझा फार अल्पमतानी पराभव झाला होता. आणि यावेळेस ज्यावेळेस आता हे लोकांना कळलं, शेतकऱ्यांना कळलं, बेरोजगार युवकांना कळलं, नोकऱ्या नाही भेटून राहिल्या, नुसतं खोट्या खोट्या आश्वासनं, खोटे मोदींचे भाषणं, याच्यावर जनतेनी जो विश्वास केला होता 10 वर्षामध्ये, तो विश्वास मोदी सरकारनी भाजप सरकारनी गमावून बसलेला आहे. आणि त्याच्यामुळेच आज वर्धा जिल्ह्यामध्ये लोकसभेमध्ये आपल्याला माहीत आहे की राष्ट्रवादीचे आपले काँग्रेसचे महाविकास आघाडीचे गठबंधन इंडिया अलायन्सचे उमेदवार म्हणून श्री अमर काळे हे मताधिक्याने विजयी झाले. आणि त्या विजयामुळे जनतेमध्ये आता हा जो मोदी सरकारविरुद्ध रोष आहे तो दिसून आला. जनतेने हे निवडणूक लोकसभेची डोक्यावर घेतली होती, त्याचप्रमाणे मलासुद्धा आता जनतेने बोलले आहे की भाऊ तुम्हीच भाजपला यावेळेस भाजपच्या आमदाराला पाडू शकता. त्याचा जो प्रचंड अफाट पैसा आहे हे आहे, पण दुसरा कोणी तुमच्याशिवाय उमेदवार हे होऊ शकत नाही, तगडी फाईट देऊ शकत नाही. त्याच्यामुळे सर्व जनता माझ्याकडे आली, सर्व माझे पक्षातले कार्यकर्ते सर्वांनी मला सांगितलं का यावेळेस तुम्ही फॉर्म भरा, पक्षाची तिकीट कसंही करून पक्षाने यावेळेस तिकीट दिली पाहिजे. या दृष्टिकोनात आम्ही सर्व लोक तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्हीच यावेळेस भाजपचा पराभव करू शकता. त्यामुळे मी पक्षाकडे रीतसर लोकशाहीच्या मार्गाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र वर्धा विधानसभा जे मतदारसंघ आहे यात 2-3 उमेदवार देखील तगड्या लढाईचे आहेत, परंतु लोकांकडून जे बाबाकडनं आपलं एक कणखर नेतृत्व होतं ते अपेक्षा आपल्याकडून बाळगल्या जात आहेत, काय सांगा? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. मी गेल्या 35 वर्षापासून काँग्रेसचं काम करत आहे, NSUI पासून तर युवक काँग्रेसपासून तर PCC डेलिगेट्स आहे. मी आत्ता काँग्रेस पक्षाचा सचिव होतो महाराष्ट्राचा, त्या आणि मी वर्ध्याचा नगराध्यक्ष असताना वर्ध्याची पाणीपुरवठा योजना जी आज आहे ती माझ्यामुळे माझ्या कारकिर्दीमध्ये ती चालू झाली. वर्ध्यात भव्य असा स्विमिंग पूल झाला. त्यानंतर मला नाही दिसत की इथे काही विकासाचे कामं झाले, भाजपच्या किंवा अन्य कोणी आमदारांनी इथे काही विकासाचे काही कामं केल्याचे दिसत नाही. परंतु भ्रष्टाचार हा लागण तर सर्व जनतेला माहीत झालेला आहे की किती भ्रष्टाचार होऊन राहिलेला आहे. त्याच्यामुळे जनताही त्रस्त आहे आणि सरकारच्या विरोधात शेतकरी त्रस्त झालेले आहेत. हमी भाव मिळत नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही. खोटे भाषण खोटे आश्वासनावर आता जनता काही टिकून राहणार नाही. तुम्ही आता इलेक्शनच्या तोंडावर काहीही जनतेला लालूच दाखवली तरी जनता यावेळेस मानणार नाही. जनता निश्चितपणे यावेळेस जनतेला बदलाव पाहिजे आहे आणि महाराष्ट्रात निश्चितपणे महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि काँग्रेसचा वर्धा विधानसभेतून विजय होईल एवढा मला पूर्णपणे विश्वास आहे. आणि माझे सर्व कार्यकर्ते यावेळेस जोमाने काम करणार आहे आणि जी मागच्या वेळेस थोडी बहुत ही राहिली होती, जी धनशक्तीमुळे जी लढाई मी थोडीशी हारलो, ती यावेळेस त्याची पूर्ण पूर्तता होणार आहे आणि निश्चित भाजपचा पराभव होईल. नक्कीच धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी लढाई या वर्धा विधानसभेत होणार आहे, परंतु जेही तगडे उमेदवार आहे हे फक्त धनशक्तीने आहे. यावेळेस मात्र सर्वसामान्यांमध्ये बदलाची भूमिका सगळ्यात जास्त आहे आणि यावेळेस काँग्रेसचा उमेदवार वर्धा विधानसभेतून नक्की निवडून येणार अशी आत्ताच आपल्याशी बोलताना शेखरभाऊ शेंडे यांनी बोललेले आहे. स्टार महाराष्ट्र न्यूज, निलेश पिंजरकर.